पाहता पाहता एकविसाव्या शतकात आपण येऊन पोचलो बरं का तंत्रज्ञान माहिती या जगात वावरतोय ग्लोबलायझेशन लिबरलायझेशनमुळे प्रचंड प्रगती झालेली आहे मोबाईल फोन तुमच्या हातात आला इंटरनेट तुमच्या हातात आलं ॲपवरती जे आहेत ना सगळा व्यवसाय पस दूरपर्यंत पसरला गेला ॲमेझॉन फ्लिपकार्टसारख्या गोष्टी अस्तित्वात आल्या झोमॅटो किंवा उबर याच्यावरती खाद्यपदार्थ मागवता यायला लागले एक नाही दोन नाही मेडिसिनच्या संदर्भात असतील वाचनाच्या संदर्भात असतील कोचिंग क्लासेसच्या संदर्भात असतील असंख्य ॲप अक्षरशः तुमच्या मोबाईलवर नाचायला लागली पण मित्रांनो या झगमकाटामध्ये आपण आपल्या करिअरमध्ये कुठे आहोत या विकासामध्ये नेमका आपलं योगदान काय आहेत हा कधी विचार केलाय का अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रचंड प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला प्राप्त नाही होते हे लक्षात येत आहे का म्हणून ही गोष्ट काय याची जाणीव मला तुम्हाला करून द्यायला नक्की आवडेल इंग्लिश स्पीकिंग आत्मविश्वासाने उत्कृष्ट प्रनाऊन्सिएशनसह तुम्हाला इंग्लिश बोलता यायलाच पाहिजे ही असंख्य ठिकाणची प्राधान्यानं असलेली मागणी आहे त्यामुळे इंग्लिश बोलण्यासाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत इंग्लिश बोलण्यासाठी किती कालावधी लागतो इंग्लिश बोलण्याची योग्य मेथड कोणती आहे कोण कौन कोणती पुस्तकं वाचायला पाहिजे नेमकं काय करायला पाहिजे बरेच जण सांगतात इंग्लिश न्यूजपेपर वाचा रोज काही जण सांगतात रोज दहा दहा शब्द पाठ करायचे म्हणजे झालं काही जण सांगतात की युट्यूबचं अमुक अमुक चॅनल रेफर कर त्याच्यामध्ये चांगली माहिती दिलेली असते पण एक परिपूर्ण इंग्लिश बोलण्यासाठीची सिस्टीम अस्तित्वात आहे का इंग्लिश उत्कृष्ट बोलायचं असेल तर रोज किती कालावधी द्यायला पाहिजे प्रामाणिकपणे अशा प्रकारची सिस्टीम फॉलो केल्यानंतर किती चांगलं इंग्लिश बोलता येईल इंग्लिश हो? बोलण्यासाठी कुठल्या मेथड फॉलो केला पाहिजेत किती कालावधी दिला पाहिजे त्याच्यामध्ये बोलण्याचा सराव किती असला पाहिजे ऐकण्याचा सराव किती असला पाहिजे लिहिण्याचा सराव किती असला पाहिजे वाचण्याचा सराव किती असला पाहिजे असंख्य प्रश्न मेंदूमध्ये प्रस्फुटित होत आहेत ना ह्याच प्रश्नाचं उत्तर प्राप्त करण्यासाठी येत्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी बरोबर दहा वाजता अशोक स्तंभ नाशिक या ठिकाणी आपण भेटतो आहोत तर मित्रांनो या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेला नंबर